प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की अपील का हम स्वागत करते हैं। हम साथ देंगे, साथ में मिलकर हमने कोरोना एक से मुक्ति पाई, अब कोरोना दो से मुक्ति पाएंगे। आज अपने पास वैक्सीन है, मेडिसिन है, हॉस्पिटल इंफ्रास्ट्रक्चर है, वैक्सीन है। आवश्यकता है पॉलिटिकल डिटर्मिनेशन की। लॉकडाउन अब इतिहास है, अब हम साथ में मिलकर कोरोना से मुक्ति पाएंगे। प्राइम मिनिस्टर टुडेज फर्वरेंट अपील टू द पीपल ऑफ इंडिया इज गोइंग टू स्ट्रेंथन द रिजॉल्व ऑफ द कॉमन मैन टू फाइट अगेंस्ट कोविड 19 सेकेंड वेव। एंड प्राइम मिनिस्टर नॉट ओनली फर्वरेंटली अपील टू द पीपल ऑफ इंडिया बट ऑल्सो ही कैटेगोरिकली स्टेटेड इन दिस आवर ऑफ क्राइसिस गवर्नमेंट ऑफ इंडिया एंड ही हिमसेल्फ इज स्ट्रांगली stood with the people of India. I think this will increase the morale of the people and we unitedly fight against COVID-19 second wave successfully. Marathyanchi talapti talwar mhanje उद्या रामनवमी आहे, त्यासंदर्भात राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे। यंदा रामनवमीचा उत्सव घरीच साजरा करावा, तसंच कुठलीही मिरवणूक किंवा रॅली काढू नये असे आदेश देण्यात आले। भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी असेल, तसंच रामनवमीला गर्दी टाळण्यासाठी भजन कीर्तनाचं आयोजन करू नये असंही सांगण्यात आलंय। शिर्डीत आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे। या उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 3 दिवस शिर्डीत रामनवमीचा उत्सव चालणार आहे, पण कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी साई भक्तांना या उत्सवात सहभागी होता येणार नाही। कोरोनामुळे साई पालख्यांवरही बंदी आहे। पंढरपुरातील चैत्री यात्रा यावर्षीही प्रतिकात्मक पद्धतीने साजरी होणार आहे। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चैत्री यात्रा यंदाही रद्द करण्यात आली आहे। पंढरपूर मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यात्रा रद्द झाल्याची माहिती दिली आहे। काँग्रेस खासदार राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह आले, त्यांनी स्वतः ही बातमी ट्विट करत दिलेली आहे। राहुल गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत। अलीकडेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणतीही मोठी सभा घेणार नाही असं जाहीर केलं होतं। पुण्यातल्या सतेश कौंची या तरुणानं विकसित केलेल्या फोल्डेबल बाईकला भारत सरकारचं पेटंट मिळालंय। एकदा चार्ज केल्यावर ही बाईक 70 ते 80 किलोमीटर धावते। पार्किंगची समस्या असलेल्या भागात ही फोल्ड होणारी बाईक अतिशय उपयुक्त ठरू शकते असा दावा सतीश कौंची यांनी केलाय। अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांनी ही फोल्डेबल बाईक बनवली। बाजारात लिंबूचे भाव चांगलेच वधारले। ठाण्यात किरकोळ बाजारात सध्या 1 लिंबू 10 रुपयाला मिळतोय। कोरोनाची साथ आणि वाढता उकाडा यामुळे क जीवनसत्व भरपूर असणाऱ्या लिंबूंची मागणी वाढली आहे, त्यामुळेच ठाण्यातल्या बाजारात 10 रुपयांना 1 लिंबू मिळतोय। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।